काय मराठी मंडळी, सबस्क्राईब केलंय की नाही चॅनल अद्याप? नाही मग करा की लवकर, आणि बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त गिरीश महाजन यांच्यावर पडला आणि जामनेरचे हे आमदार भाजपाचा संकटमोचक चेहरा म्हणून उदयास आले. 1995 पहिल्यांदा आमदार झालेले गिरीश महाजन आता 6व्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत. 2019 विधानसभेमध्ये जर त्यांना विजय मिळाला तर ही त्यांची 6वी टर्म असणार आहे. अशा या जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातली लढत ही चुरशीची व्हावी यासाठी विरोधक आता प्रयत्न करत आहेत. गिरीश महाजन यांच्या जामनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये महाजन यांच्या विरोधामध्ये त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी विरोधी पक्ष सध्या उमेदवाराच्या शोधामध्ये आहे. एकनाथ खडसे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतरच खऱ्या अर्थानं गिरीश महाजन यांचं भाजपामध्ये वजन वाढलं. विरोधकांना आपलंच करून त्यांना भाजपामध्ये घेण्यात गिरीश महाजन यांचा हातखंडा आहे. 2 वर्षापूर्वी झालेल्या जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्ष संपवायला निघालेला गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये त्यांच्या तोडीस तोड आणि त्यांना टक्कर देणारा उमेदवार उतरवण्यासाठी आता विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये गिरीश महाजन यांना 1,03,000 एवढं मताधिक्य मिळालं होतं, तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांना केवळ 2,500 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. 67,000 मतं घेऊन राष्ट्रवादीचे दिगंबर पाटील हे जामनेर या मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी होते. मात्र त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची व भाजप आणि शिवसेनेची युती नव्हती आणि आता परिस्थिती वेगळी आहे. जामनेरमध्ये आता विरोधक एकत्र आलेले असून गिरीश महाजन यांचा विजयी रोध रोखण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. राष्ट्रवादीकडून संजय गरुड आणि अभिषेक पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, तर काँग्रेसकडून शंकर राजपूत आणि शंकर पाटील हे देखील या विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे आता जामनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधक हे गिरीश महाजन यांच्या नाकी 9 आणण्यामध्ये यशस्वी होतील का हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. की गिरीश महाजन यांचा जामनेर या विधानसभा मतदारसंघामधून विजय होईल की पराभव, आणि विधानसभेचे सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.